नमस्कार, वेलकम टू मॅक्स वुमेन. आज सकाळी सकाळी मी तुमच्या भेटीला आली आहे आणि त्याचं एक महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे आज काय आहे तर विधान परिषदेच्या निवडणुका. मागच्या वेळेस विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेला काय झालं हे जरा आठवतंय ना. महाराष्ट्राचं राजकारण खळबळून निघालेलं होतं असं म्हणायला हरकत नाही, बरोबर की रे? आणि या वेळेस काय होणार आहे याचा अंदाज तुम्हाला येतोय का? नसेल येत तर त्यासाठी मॅक्स महाराष्ट्राचे अपडेट बघायला तुम्ही विसरू नका. पण आज मी तुमच्यासाठी काही विशेष गोष्टी घेऊन आले आहे आणि त्या म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका संदर्भातील. विधान परिषदेची ही जी निवडणूक होणार आहे ती अतिशय महत्वाची आहे. अर्थात महाविकास आघाडी असेल किंवा अजित पवार गट असेल आणि त्या बरोबरीनं काँग्रेससाठीही ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. याचं कारण असं आहे की गेल्या लोकसभेमध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निकाल लागलेले आहेत त्यामुळे विधानसभेचे निकाल काय असू शकतील याचा कयास आणि अंदाज बांधण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीनेच बांधाबांधी जी आहे ती सुरू होताना आपल्याला दिसतीये. आणि अशाच बांधाबांधी म्हणजे विधानसभेच्याच बांधाबांधीसाठी म्हणून ही उमेदवारी जी आहे ती विधान परिषदेवर आपल्याला देताना दिसत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ह्या तीन प्रॉमिनंट महिलांविषयी. त्या आहेत पंकजा मुंडे, भावना गवळी आणि अतिशय महत्वाच्या प्रज्ञा सातव. आपण काही वेळामध्ये त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत पण या महिला विधान परिषदेच्या निवडणुका जिंकतील का, तुमचं याबद्दलचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर सुरुवातीला आपण एक नजर टाकूया पंकजा मुंडेंवर. कुठलीही निवडणूक आली आणि पंकजा मुंडे बद्दल चर्चा झाली नाही असं होत नाही, बरोबर की नाही? अगदी पक्षांतर्गत निवडणुका असतील किंवा पद देण्याची वेळ असेल तेव्हाही पंकजा मुंडे यांचं नाव चर्चिलं गेलं होतं. ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये बऱ्याच वेळेला त्यांना डावललंही गेलं आणि पुढे आपण बघितलंय की लोकसभेमध्ये अतिशय महत्वाच्या ठरतील अशा चुरशीच्या लढतीमध्ये त्यांचा पराभव झाला. पण पक्षाने त्यांना पुनर्स्थापना त्यांची करायची आणि त्यांचं पुनर्वसन करायचं असं एकंदरीत ठरवल्याचं आपल्याला दिसून येत आहे. का बरं ठरवलं असेल भाजपने? तर आपण एकदा जरा बीड या सगळ्या मतदारसंघाकडे पाहिलं तर तिथे मनोज जरांग यांचा फॅक्टर जो आहे तो अतिशय प्रभावशालीपणे काम करताना आपल्याला दिसून येतोय. या निवडणुकांमध्ये मनोज जरांगे हे केमिकल जे आहे ते खूप प्रभावी ठरल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि केवळ मनोज जरांगे नाही तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे यांचा फॅक्टर हा कशा पद्धतीनं कारणीभूत ठरू शकतो हे विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. पण त्याची चुणूक जी आहे ती आपल्याला लोकसभेमध्ये दिसून आलेली आहे. त्यामुळेच ओबीसी सारख्या एका मोठ्या गटाला नाराज करणं भाजपला परवडणार नाही आणि त्यामुळेच कदाचित पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर उमेदवारी दिलं गेल्याचं समजलं जात आहे किंवा बोललं जात आहे. खरं तर पंकजा मुंडे या भाजपमधल्या एक बलाढ्य महिला नेत्या असं समजल्या जातात. त्या लॉयल आहे असंही समजलं जरी जात असलं तरी त्यांच्या मागे एक खूप मोठा वर्ग आहे हे भाजपला या वेळेला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विसरून चालणार नाही. त्यामुळे इतर निवडणुकांमध्ये जरी पंकजा मुंडेंना डावललं गेलं तरी आता विधानसभेसाठी त्यांना डावललं जाणं हे भाजपला परवडत नसल्यामुळे कदाचित ही सीट जी आहे विधान परिषदेची सीट जी आहे ती त्यांना उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता येत्या काही वेळातच आपल्याला कळणार आहे की पंकजा मुंडे यांचं नक्की काय होणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा त्यांचं अगदी फेर मतमोजणी केल्यानंतरही जेव्हा त्या हरल्याचं लक्षात आलं त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण हे बीड आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यावेळी पंकजा मुंडेंनी स्वतः कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं होतं की माझं काहीही होईल पण तुम्ही स्वतःच काही बरं वाईट करून घेऊ नका. आणि कार्यकर्त्यांची नाराजी असेल किंवा त्या बरोबरीनं कार्यकर्ते जे आहेत ते कशा पद्धतीनं रिॲक्ट होत होते हे आपण माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं नक्की काय होणार हे येत्या काही वेळातच आपल्याला कळणार आहे. दुसऱ्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय बलाढ्य असं म्हणता येईल ते नाव आहे भावना गवळी यांचं. भावना गवळी यांनी
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे गट सोडून स्वतःचं सरकार स्थापन करण्याचा जेव्हा विचार आला तेव्हा भावना पगवली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत होत्या. पण जेव्हा लोकसभेची उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा महत्वाचा समजले जाणाऱ्या अशा काही सीट्स मध्ये आपण बघतो की कशा पद्धतीनं रस्सीखेच झाली आणि भावना गवळींना डावललं गेलं. मात्र त्यांचा पुन्हा एकदा त्यांची पुनर्स्थापना करायची आणि त्यांचा पुनर्विचार करायचा असं ठरवलं गेलं आणि विधान परिषदेवर त्यांनी जी आहे ती उमेदवारी मिळालेली आहे. खर तर जेव्हा राजश्री पाटील यांची वाशिम मधनं त्यांची जेव्हा त्यांना उमेदवारी मिळाली लोकसभेच्या वेळेला तेव्हा भावना गवळी यांनी या नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. प्रचाराला तर येणार नाहीत असं सांगितलं जात होतं. पण काही कालावधीनंतर आपण बघू शकतो की भावना गवळी या स्वतः प्रचारामध्ये उतरल्या आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मी प्रचार करणार आहे. मात्र असं जरी असलं तरी कार्यकर्त्यांची ग्राउंड लेवलवर नाराजी असल्याचं आपल्याला दिसून येत होतं. अर्थात यानंतर राजश्री पाटलांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतोय. मात्र असं जरी असलं तरी भावना गवळींचं पुन्हा एकदा संधी देण्याची निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे गटाने घेतलेला आपल्याला सगळ्यांना दिसून येतोय. तर भावना गवळी यांचं नक्की काय होणार, तुम्हाला वाटतं का की भावना गवळी ह्या अतिशय पॉवरफुल अशा नेत्या आहेत? वाटत असेल किंवा नसेलही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि तिसऱ्या महत्वाच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्या म्हणजे प्रज्ञा सातव. राजीव सातव गेल्यानंतर अतिशय भावनात्मक ज्या पद्धतीनं वातावरण राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या तयार झालेलं होतं त्यामुळेच पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना जे आहे ते तिथनं निवडणूक त्या पुन्हा एकदा आमदार बनल्या. पण पुढे आपण बघतोय की विधान परिषदेवर त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली गेलेली. अर्थात राजीव सातव यांचं जे यांचं बल म्हणता येईल किंवा यांची शक्ती जी आहे ती काँग्रेसला अतिशय महत्वाची आहे आणि जी शक्ती राजीव सातव यांच्या मागे उभी होती तीच शक्ती आता प्रज्ञा सातव यांच्या मागे उभी राहावी अशी एकंदरीतच आपल्या सगळ्यांची भावना किंवा काँग्रेसची भावना आहे असं म्हणायला अगदी हरकत नाही. आणि त्यामुळेच प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर उमेदवारी दिली गेलेली आहे. या तिघींचंही भविष्य नक्की काय असणार आहे हे आपल्याला काही वेळामध्ये कळणारच आहे. पण या तिघींपैकी सगळ्यात पॉवरफुल नेता कोण आहे असं तुम्हाला वाटतंय? आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे की महिलांचं विधानसभा असेल विधान परिषद असेल आणि लोकसभा असेल या सगळ्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जागांवर महिला या अत्यल्प असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मात्र या अत्यल्प असलेल्या महिला या चुरशीची लढत तिथे देऊ शकतात का? आपले नेते आणि नेत्यांच्या बरोबरीनं पक्षांचं काम करताना त्या जे काही त्यांची नागरिक आहेत ज्या मतदारसंघाला त्या रिप्रेझेंट करतात त्यांचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात का? याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा. याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचं प्रतिनिधित्व हे लोकसभे राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये म्हणजे पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या अशा सगळ्या पोझिशनवर महिलांचं प्रमाण वाढायला हवं असं सगळं जगभरातूनच एक आवाज येताना दिसतोय. या आवाजाबद्दल तुमचं मत काय आहे आणि याबद्दल आपण मॅक्स वुमनवर वेळोवेळी चर्चा करणारच आहोत. तूर्तास या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अपडेटसह आम्ही तुमच्यापर्यंत येणारच आहोत. पण या महिलांचं भविष्य नक्की काय असणार आहे, कोण बसणार आहे या विधान परिषदेच्या आमदारांच्या खुर्चीवर, या तिघी महिला बसतील का की कोणी एकीचीच वर्णी लागेल, तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा. आणि या बरोबरीनं मॅक्स वुमनवर तुम्हाला महिला नेत्यांचे कुठले अपडेट बघणं जास्त आवश्यक आहे किंवा कुठले अपडेट बघणं तुम्हाला आवडेल हेही आम्हाला नक्की सांगा. तूर्तास आपण इथेच थांबूया. नमस्कार.